लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शेअर ट्रेंडिंगच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या संशयित अभिनेत्री पूजा बोहीर हिला मुंबई पोलिसांनी आता नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केलेला आहे। नाशिकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली असून गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। शेअर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई पोलिसांकडून पूजा बोहीरला ताब्यात घेतलं। मुंबईत लाखो रुपयांचा गंडा घातल्यावर नाशिकमध्ये देखील तिने 3 कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची तक्रार समोर आलेली आहे। एप्रिल महिन्यात शेअर्सच्या गुंतवणुकीतून 33 कोटी रुपयांचा अपहार करून 11 जणांनी नाशिकच्या 50 पेक्षा अधिक जणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता। त्यानंतर 22 मे रोजी 3.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। या प्रकरणी गंगापूर रोड परिसरातील सरीन मेडोज येथील रहिवासी अतुल सोहनलाल शर्मा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिलेली आहे। जून 2022 ते मे 2023 या कालावधीत शर्मा यांची फसवणूक झालेली आहे। तर गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणारे अतुल शर्मा गंगापूर परिसरात राहतात। शर्मा यांचा क्रिकेटचा क्लास असून यात सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भोईरच्या ट्रेंडिंग संदर्भात माहिती मिळालेली होती। त्यानुसार शर्मा यांनी भोईरच्या ओळखीतील स्थानिक कलाकारांकडून माहिती घेतली। गंगापूर रोडवरील एका ठिकाणी शर्मा यांना हे संशयित दाम्पत्य भेटले। त्यांनी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर शर्मा यांच्यासह नाशिकच्या अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली, मात्र कोणताही परतावा मिळालेला नाही। अखेर शर्मा यांनी आता पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। तर संशयित पूजा बोहीर हिच्यावर मुंबईत देखील अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।